हाय नमस्कार, काय चाललंय आपल्या मित्रांचं, भाऊ बहिणींचं, मित्रांनो झालं का सर्वांचं चहापाणी? तर आपलं चहापाणी झालेलं आहे मित्रांनो. तर तुम्हाला सांगतो, आपलं ज्यावेळेस आविदादाचं लग्न झालतं त्यावेळेस जे आविदादाचं भोलेनाथाचं म्हणजे जे जागरूस मंदिर भोलेनाथाचं मंदिर होतं का नाही तिथं आलतो. आता जरा म्हणलं अभिषेक करून घ्यावं, काय चुकलं वाकलं असेल तर भाऊ बहिणींनो, कारण की आविदादाच्या लग्नापासून काय झालं तुमच्या राजूभाऊची तब्येत लई खराब झाली, म्हणून म्हणलं देवाला आपलं काय चुकलं बिकलं असलं तर का नाही आपलं माफी मागून यावं. त्याच्यामुळं आलतो भाऊ बहिणींनो, आणि आल्यानंतर हुकुना आता मग आलतो मगाशी बाबा ती कमान आहे ही तर तुम्ही बघितलेलं साहेब पाहिल्यापासनं. आपली गाडी मोठी गाडी घेऊन आलतो. चला म्हणलं आपलं भोलेनाथाचं पाया पाया पडून यावं. तर आम्ही कोण कोण आलोय बघा. तर मित्रांनो आपण मोठी गाडी घेऊन आलतो, तुमची पिंका ताय मी आणि मायरू. मायरू तर म्हणले आल्या आल्या लग्नाला आपण आलोय. काय म्हणलं लग्नाला चालूय बाळा, फक्त आता येते ते माणसं आपण अगोदर आलोय म्हणलं. नवरा नवरी कुठली तर कुणाचं लग्न करायचं आता झालं की मायरूच्या मंदिर लक्षात आहे बरं का, एक एक लेकर विसरून चालले मायरूला आपल्या लक्षात असते. मायरूच मेमरी लई खतरनाक आहे, ते आले आले म्हणते लग्नाला आलो का. तर मित्रांनो जे आविदादाचं काय लग्न झालतं इथं ए आपलं पेटकेश्वर मध्ये भोलेनाथाचं मंदिर आहे, जागरूक स्थान आहे मित्रांनो. आणि कसं आहे माहित आहे का, जागरूक स्थान म्हणल्यानंतर तुम्हाला सांगतो श्रावण महिना ही तर माणसं इथं उपास ही सोडते, तिसरा उपास जास्त इथं सोडते. तर जागरूक स्थान आहे मित्रांनो. तर म्हणलं काय चुकलं वाकलं असेल, जर आपल्याकडून थोडीफार काय जरी चुकी झाली असली तर देवाकडून आपली माफी मागावी, आणि म्हणून अभिषेक घातला भावा बहिणी. काय माझे आपलं एवढं रात्री तर तुम्हाला सांगतो आपण किती वाढपर्यंत लाईव्ह होतो, परत व्हिडिओ काढलं, परत त्यानंतर काय असं डोक्यात आलं नाही. पण मी सकाळ सकाळच या काहीत काय केलं डोक्यातच माझ्या आलं, म्हणलं चला आज आपण महादेवालाच जाऊ म्हणलं. आणि त्यात आपला पाचवा सोमवार बी आहे माझा, अचानकच म्हणलं चला माझ्या मनात तर होतच आपल्या कुठल्या तर महादेवाला आपल्या गावात नाही तर कुठं तर अभिषेक घालून यावं. पाचवा म्हणजे पाचव्या सोमवारी, पाच सोमवार केल्यावर जातात ना, तसं आपण सोमवार करणारच आहे आणखी. पण आज पाचवा होता म्हणल्यानंतर माझी पण इच्छा होती, मायरूचा पप्पा त्यात म्हणलं चला अभिषेक घालून यावं. तर घातला भाऊ बहिणीनो अभिषेक घातलेला, पण तुम्हाला बघायला मिळेलच कसं काय घातलं. काय केलं तर हा गावातनं आपलं म्हणजे दह्याचा एक पुडा घेतला, दुधाचा एक पुडा घेतला, उदबत्ती घेतली, साखर घेतली, नारळ पण आणला होता अक्का. काय म्हणते बाळा, नारळ व्हायचा असतो भाऊ बहिणीनो, तर नारळ पण व्हायला नारळ व्हायला माया आपल्या पाया पडलं, मायरूला पाया पाडलं, ती पण आजार आहे ना म्हणलं महादेवा मायरूला पण बरं वाटू द्या म्हणलं. काय करायचंय आपलं, देवाची बी सेवा करायची सगळं व्यवस्थित, कारण की भाऊ बहिणीनो विषय असा आहे की लय दुःख कोसळलेला. ज्या विदाचं लग्न झालं त्यावेळेस तुमच्या राजभावची परिस्थिती लय नाजूक आणि क्रिटिकल होती, परत काय ती भगवंताची कृपा म्हणून भाऊ बहिणीनो त्यांनी परत मला उभा केलं फिरसे पायावर, म्हणजे पुनर्जन्म केल्यावाने माझा झालेला आहे भाऊ बहिणीनो. तर त्यांना कशाला विसरायचं, चुकी माफी तर झालीच पाहिजे. त्याच्यामुळे आपलं आपण बी देवाला जर चुकी माफी त्याला जर विचारली की मान्य कर बाबा तर होतंय भाऊ बहिणीनो. त्यामुळे अभिषेक ही घातल्यानं परत त्याला तुमचा राजभाऊ हाय असं चेहऱ्यावर हास्य घेऊन मायरूच्या तोंडावर हास्य घेऊन समदापुरीवर परत हसत खेळत म्हणल्यानंतर भाऊ बहिणीनो भारी वाटतंय. आणि अजून काय लागतंय हो माणसाला, काय पाहिजे घरात सुख शांती असल्याशिवाय काय दुसरं पाहिजे. हा सुख शांती असायला पाहिजे, आणि देवाने आपल्याला सुख शांती परत दिलेली आहे, त्यांचाच आभार मानून आपण या इथपर्यंत आलो आता त्यांच्या पाया पडायला देवांच्या. होय होय की मग तर होगा किती मोठं असं इकडं पटांगण ही आहे हो का, कावड बी असते भाऊ बहिणीनो येतो हो का मंदिराच्या समोरच कावड आहे हो का, आहे का कावड आहे. आणि संध्याकाळचं इथनंच भाऊ बहिणीनो भांडी घासून तो का तिकडं पलीकडं खोल्या रूम दिसते ते का नाही हा, मग तिकडं लर परत चला ती धुवून तुम्हाला सांगतो भांडी ही धुवून इथनं तुमचा राजूभाऊ समजा काय ती देवळाची फी ही भरून गेलता इथनं. आणि कसं आहे भाऊ बहिणीनो समध्या सुविधा इथं उपलब्ध आहे त्या हो, समध्या म्हणजे तुम्हाला सांगतो लगीन कार्याला की बाबा
भांडी भांडी कुंडी कुठं म्हणजे पाळा पळीची गरज नाही. इथंच भांडी इथंच मंडपाच म्हणजे मंडप तर नाही बरं का, पण इथं सगळं छती आहेत आहे म्हणल्यानंतर भांडी इथं भेटते ती सगळी. समजा लग्नाची जेवण ह्यांच्याच आचार्याकडे असते नाही? जेवणाला आचार्य आपल्याला बघावं लागतो. हो पण तिथं जेवणाला चुली आहेत ना, ते बनवावं लागतं. आचार्य बनवतात ते चुलीत. कोणाची बाबा परिस्थिती असली गॅसवर बनवायची तर मग गॅस, आणि जर नसली तर मग सरपण आणून तिथं चुलवाना आहे ती चुलवानात. मग आपण सरपण आणलं होतं का? आम्ही आणलं होतं सरपण. सरपणावर आणि तरी तिथं मोठाला डिगोरा शिल्लक राहिला होता परत. भाऊ बहिणीनं कसं काय वाटलं तुम्हाला आम्ही इकडे आले? आज कसं काय सरप्राईज दिलं तुमच्या राजभाऊनी, मायरोनी, पिंकाताईनी? नक्कीच. कुठ बघा, आज आपली सुंदरा बी आली पाया पडायला. सुंदराने सकाळ सकाळ आंघोळ केली. भाऊ बहिणीनं काय झालं, आपल्या इथं पाणी सुटलं होतं सकाळचं. आपल्या इथं भाऊ बहिणीनं पाणी सुटतं एक 4:30-5 दरम्यान. तर पाणी बिणी भरून गाड्या धुतल्या तर चला म्हणलं जाऊ आता. पाया बिया पडून आपल्या महादेवाचे यायचं म्हणलं तर पडलो बाया प्रसन्न बी भरपूर वाटतंय. भाऊ बहिणीनं सकाळचे आपल्या घरच्या बी जसं मी उपवास चालू केलं ना तसं माझी मला तर लई शांत वाटतंय. घरात बी जरा चेंजेस झालाय बरं का, शांत शांत वाटतंय. हा ना, चिडचिड नाही. अनुभव अनुभव आल्यासारखं होते. मग अनुभव झालाच की भाऊ बहिणी मग विश्वास आपला देवावर बी ठेवायचा आहे का ना. होय की मग झालंय, आता निघायचंय घराकडे आपल्याला. हा मंदिरात माणसं भरपूर येतात बरं का पाया पडायला. भरपूर भरपूर आज सकाळ म्हणजे आम्ही तिथं अभिषेक घालत होतो तर माग गर्दी लागली. इतकं म्हणजे देवाचं जागृत स्थान आहे. भरपूर लोक आहेत ते असे पाया हे पडा येते. ते कसं आहे जागृत ठाण आहे म्हणल्यानंतर येते ते भाऊ बहिणीनं सुख समृद्धीसाठी आपल्या प्रपंचासाठी. लग्न म्हणजे ह्या मंदिरात झालं होतं पण आपल्यावर लई म्हणजे असं प्रॉब्लेम आला आपल्याला. मग आपल्याला म्हणलं आपल्याकडनं काहीतरी देवापाशी चुकलं असं म्हणलं. आपण अभिषेक एकदा घातला की मग आपल्याला बरं फरक कळलंच की हे का. होय गे मग आम्ही लई दिवस म्हणलं होतं त्यात आपली माय पप्पाची तब्येत. तर बघा कसं काय अभिषेक चालू आहे ते भाऊ बहिणीनं. आता बरं वाटतंय का. तर चला मग मित्रांनो भेटूया आपण पुढल्या व्हिडिओमध्ये. घ्या तोवर सर्वांनी काळजी. बाय बाय. बाय बाय. कशी लावायची इथं लावायची? मंदिर आहे का? मंदिर आहे मम्मी. तर मंदिर आहे मम्मी. तिथं पण मंदिर आहे तुझ्या.
पाया पड़ बा बरोबर पापा